छत्रपति संभाजीनगर मध्ये उद्या महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा तर सावरकर गौरव यात्रेला अद्यापही परवानगी नाही। संभाजीनगर मध्ये राजकारण तापण्याची शक्यता। संभाजीनगरच्या किराळपूर राड्या प्रकरणी आणखी 12 जणांना अटक। आतापर्यंत 20 जण अटकेत, इतरांचा शोध सुरू। संजय राउतांना लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने जीवे मारण्याची धमकी। पुण्यातून दोघांना अटक, तर धमकी प्रकरणात कोणत्याही गँगचा संबंध नाही, पोलिसांचा खुलासा। गृहमंत्रीपद झेपत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा। राऊत धमकी प्रकरणावरून सुळेंची मागणी, तर गृहमंत्री झाल्याने अनेकांची अडचण, फडणवीसांचं हे उत्तर। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अवमाना प्रकरणी नारायण राणे दोषमुक्त। अलिबाग जिल्हा दंडाधिकाऱ्यांचा हा निर्णय। नागपूरमध्ये शरद पवार यांनी घेतली नितीन गडकरींची भेट, बंद दाराआड भेट झाल्यानं राजकीय चर्चांना उधाण। जितेंद्र आव्हाड यांच्यासह 16 जण नाशिकमधील काळाराम मंदिरात संविधानाची प्रत देऊन मंदिरात प्रवेश, काळ्या फिती लावून निषेध। राज्यात कोरोनाचा धोका वाढलाय। दिवसभरात 669 नवे कोरोना रुग्ण, तर सक्रिय रुग्णसंख्या 3324 वर। एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना महागाईचा जोरदार झटका। महावितरणच्या वीज दरात 6% वाढ, तर दूध आणि टोलचे दरही वाढले। रामनवमी उत्सव काळात साईंचरणी कोट्यवधींचं दान। 3 दिवसांमध्ये साईंना 4 कोटी 9 लाख अर्पण।